मी रत्ना बॅगरी, बापू ट्रस्ट संस्थेमध्ये सेहर मानसिक आरोग्य प्रकल्प या अंतर्गत मॉनिटर म्हणून काम करत आहे. सेहर म्हणजे उगवता सूर्य, म्हणजेच मानसिक आरोग्याची एक पहाट. हा प्रकल्प 2004 साली लोहियानगर आणि काशेवाडी या दोन वस्त्यांमध्ये सुरू केला. पुणे शहरामध्ये साधारणपणे 42% लोक वस्त्यांमध्ये राहतात. वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या कारणांवरून ताण येत असतो. कधीकधी त्यांना कळतही नाही की आपल्याला मानसिक त्रास होतो आहे. अशा लोकांना आत्महत्येचे विचार येऊ शकतात. मानसिक त्रासावर औषधोपचार करणं लोकांना परवडत नाही, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असते. म्हणून वस्तीमध्ये मानसिक आरोग्याची सेवा घरपोच आणि मोफत देणं सुरू केले. वस्त्यांमध्ये जाऊन कॉर्नर मीटिंग, पोस्टर एक्झिबिशन, जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन मानसिक आरोग्याविषयी जाणीव जागृती करतो. त्यामधून ज्या व्यक्तींना मानसिक त्रास होतो अशा व्यक्तींना शोधतो, त्यांना मानसिक आधार देतो, वैयक्तिक आणि गटसमुपदेशन करतो, कलेच्या माध्यमातून त्यांना बरं करतो. उदाहरणार्थ संगीत, नाटक, चित्रकला यांचा वापर करतो. कलेच्या वापरातून माणसाचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते. तसेच आम्ही कुटुंबाबरोबर काम करतो. कुटुंबातले इतर लोकांनी त्या व्यक्तीबरोबर कसं वागलं पाहिजे, त्यांना कसा आधार दिला पाहिजे हे सांगतो. आम्हाला असं वाटतं व्यक्ती समाजात राहून बरं व्हायला पाहिजे. व्यक्तीला कुठल्याही इस्पितळात किंवा वेगळं ठेवणं गरजेचं नाही आहे. या प्रकल्पामध्ये काम करणारे लोक हे वस्तीमध्येच राहतात. आपण वस्तीसाठी काहीतरी चांगलं करतोय याचं खूप मनापासून समाधान वाटतं. आम्हाला या विषयाची ट्रेनिंग दिली जाते. सुरुवातीला आम्ही फील्ड वर्कर म्हणून रुजू झालो, त्याच वरिष्ठ समुपदेशक आहोत. या कामाची दखल पुणे महानगरपालिकेने घेतली व प्रकल्पाबरोबर भागीदारी केली. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या 5 हॉस्पिटलमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. साधारणपणे 8 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि 2000 लोकांना ही सेवा दिली. सेहर संस्थेचा मानस आहे की संपूर्ण पुणे शहर मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हावे. एक संस्था संपूर्ण पुणे शहराला सेवा देऊ शकत नाही ह्याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळं इतर संस्थांची भागीदारी करून त्यांना प्रशिक्षण देऊन संपूर्ण पुणे शहराचं मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.